तेव्हा आम्ही
विमानाने गेलो. आम्ही विचारच नव्हता केला की मी कधी विमानात बसेल म्हणून, पण मला ते पण स्वप्न माझं पूर्ण झालं. आणि आम्ही मी एक तिकीट मी क्वालिफाय झाली, पण मी माझ्यासोबत माझ्या मिस्टरांना पण नेलं. आणि दोघही जण जेव्हा आम्ही एअरपोर्टवर गेलो, एअरपोर्ट बघितल्यानंतर इतका आनंद झाला. आणि त्या प्रत्येक स्टेप जे बोर्डिंग करावं लागतं, तिकीट्स काढावं लागतं, हे सगळं आम्हाला काहीच माहिती नव्हतं. पण आपण जेव्हा जातो आणि ते बघतो तर ते लाईफस्टाईल खरंच खूप वेगळं आहे. त्यानंतर जेव्हा आम्ही दुबईला म्हणजे फ्लाईट लँड झाली, तो आनंद तर अप्रतिम होता, अवर्णनीय होता. मी तुम्हाला खरंच शब्दात नाही सांगू शकत. जेव्हा आम्ही एअरपोर्टच्या बाहेर निघालो ना, एअरपोर्टमध्ये तर पूर्ण थंडगार वातावरण होतं, पण एअरपोर्टच्या बाहेर निघालो तर 50 डिग्री सेल्सिअस, 6:30-7:30 सकाळची वेळ, आणि त्यावेळेस 50 डिग्री सेल्सिअस इतकं गरम टेम्परेचर होतं, इतकी गर्मी. पण जेव्हा मग आम्हाला गाडी घ्यायला आली, गाडीत बसलो आणि हॉटेलपर्यंत, कंपनी आपल्याला 5-स्टारमध्ये राहण्याचं ध्यान देते, 5-स्टार हॉटेलमध्ये सगळं सुखसोयी देते. आणि जेव्हा आम्ही हॉटेलमध्ये गेलो तेव्हा तर सगळं वातावरण खूप इतका आनंद झाला की खूप जास्त. आम्ही तसं नागपूरचे पण आमचे लीडर्स होते, त्याच्यानंतर मी आणि माझे हस्बंड होते, फुल एन्जॉय केला. आम्ही काही तिथे पॅकेज घेतलं होतं बाहेर फिरायचं. प्रत्येक वस्तू बुर्ज खलिफा विचार नव्हता केला लाईफमध्ये की बुर्ज खलिफा कधी बघू. आम्ही बुर्ज खलिफासुद्धा बघितला, त्याच्यानंतर आयफिल टॉवर बघितलं, डॉल्फिन शो बघितला, आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, वेलकम पार्टी तर इतकी सुंदर झाली कंपनीने, मस्त केली. आणि त्यानंतर वर्ल्ड क्लास वॉटर शो जो कंपनीने आम्हाला दाखवला, जो आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो, इतका सुंदर एका हॉलमध्ये वॉटर शो दाखवणं खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मी इमेजिनच नव्हतं केलं, आणि तो अप्रतिम होता. आणि तो आम्हाला कंपनीकडनं फ्रीमध्ये बघायला मिळाला. त्याची कॉस्ट काहीतरी पर पर्सन 35,000 असते. ती कंपनीने आम्हाला फ्रीमध्ये दाखवलं. खरंच सांगते, जेव्हा तुम्ही स्टेजवर याल, मला तर बोलायचं पण डेअरिंग नव्हतं. लास्ट टाईम प्रियंका मॅम वगैरे जेव्हा यायच्या तेव्हा मी स्टेजवर येऊन बोलू नव्हती शकत, पण खरंच ओरिफ्लेमनी मला स्टेजवर येऊन बोलण्याचं डेअरिंग दिलं. आणि दुबई खूप सुंदर आहे, मी तुम्हाला प्रत्येकाला सांगते की खरंच तुम्ही फॉरेन ट्रिप्स क्वालिफाय करा. कंपनीचे इव्हेंट्स ऑसम असतात, कंपनीचे प्रत्येक प्रोग्राम अगदी ऑसम असतात. मी तुम्हाला सांगू शकत नाही इतके सुंदर असतात. मी विचार खूप करून आली की बोलायचा, पण आनंद तितका आहे की म्हणजे जे बोलायचं आहे तेही राहून राहिलं. पण मी तुम्हाला सांगते की तुम्ही प्रत्येकाने प्रयत्न करा. लेडीज सगळं फक्त एक ठरवलं पाहिजे, मनातून इच्छा पाहिजे, कारण कोणतंही काम करण्यासाठी मेहनत तर करावीच लागेल ना, बरोबर आहे. जोवर आपण मेहनत नाही करणार तोवर काहीच होणार नाही. खरंच सांगते, विचार करा, इमॅजिनेशन करा की आपण केलो तर बँकॉक आहे, आपण आता माझं स्वप्न आहे की सिओला, आपलं बार्सिलोना, स्पेनला जायचंय, स्पेन बघायचंय. खरंच सांगते, मिस नका करू. बँकॉक तर जायचंच आहे, पण स्पेन पण जायचं आहे, मिस नका करू. सगळेजण करा, आणि तुम्ही सगळे करू शकता. मी करू शकते तर तुम्ही पण करू शकता ना, कारण तुम्ही जशी आहात तशीच मी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही सर्वांनी जर ठरवलं तर तुम्ही नक्की करू शकता. खरंच दुबई खूप सुंदर आहे, विचार नव्हता केला स्वप्नात. सब इतने इमोशनल लोग हैं. सीरियसली, जब आप दिल से बोलते हो ना, तो आपसे कोई माइक नहीं ले सकता, क्योंकि आपके पास इतना कुछ बोलने के लिए होता है कि ऐसा लगता है कि बस समय थम जाए और मैं बोलती रहूं. और ये सबके साथ होगा. जब आप जाओगे ना, तो मैं आज आपको इनवाइट करती हूँ कि अगले महीने हम लोग डांडिया स्पेशल कैटलॉग लॉन्च में हमने एक थीम रखा है, डांडिया स्पेशल इन नागपुर. और अगर आप वहाँ पर आओगे तो आपको बहुत कुछ देखने को मिलेगा. न्यू गोल्ड डायरेक्टर का रिकग्निशन, एक ऐसा रिकग्निशन